नमस्कार, वी 24 तासच्या विशेष मुलाखतीत आज आपल्यासोबत आहे सोनम पाटील मॅडम. मॅडम नमस्कार. मुलींसाठी, महिलांसाठी आणि दिव्यांग विशेष महिलांसाठी सौंदर्य सम्राज्ञी महाराष्ट्राची घेऊन आल्या आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि दिव्यांग रॅम्प वॉक या संकल्पनेवर ही आधारित स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी नागपूर शहरात ही स्पर्धा आयोजित होते आहे. मॅडम आपलं स्टुडिओत खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेची रूपरेषा काय? ही स्पर्धा महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी जी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि दिव्यांग रॅम्प वॉक या दोन कन्सेप्टवरती होती आहे. ही स्पर्धा आपण महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांमध्ये करतो आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ऑडिशन्स घेतो, फिनाले करतो आणि त्याचा ग्रँड फिनाले परत एकदा जानेवारीमध्ये आपण पुण्यामध्ये करत आहोत. तर हा विषय जो आहे तो टोटल महाराष्ट्रभर आहे. अच्छा, स्पर्धेची संकल्पना कुठनं आली आणि कोण, याची जनक कोण? अच्छा, विषय खूप छान आहे. ॲक्च्युली ही संकल्पना मला सुचली कारण नॉर्मल स्त्रीसाठी आणि महिलेसाठी किंवा तरुणीसाठी फॅशन शो कुणीही करतं, पण ज्या मुलीला दिसत नाही, बोलता येत नाही, ऐकू येत नाही, अशा मुलींसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म हवा. कारण त्यांच्यामध्ये पण एक कलागुण असतात, ते त्यांना कुणा सगळ्यांसमोर मांडायचे असतात. सो ही संकल्पना मला सुचली आणि मी विचार केला की थोडंसं आपण स्टेट लेवल याच्यावरती नक्कीच काम करू शकतो. अरे वा, ही स्पर्धेचं जे स्वरूप असतं रॅम्प वॉक वगैरे, तर व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने किंवा या स्पर्धेच्या साठी तुम्ही काही पूर्वतयारीची काही तरतूद ठेवली आहे का? हो नक्कीच. आम्ही ॲक्च्युली ऑडिशन झाल्यानंतर मुलींसाठी ग्रूमिंग हा विषय ठेवतो, ज्याच्यामध्ये त्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांना वॉक कसा केला पाहिजे, त्यांनी बोललं कसं पाहिजे, आपली कलागुणं कशी सादर केली पाहिजे याच्याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जातं. तर याच्यावरती आम्ही नक्कीच काम करतो. अरे वा मॅडम, आता जी सामाजिक स्थिती आहे, महिला सबलीकरण हा विषय आहे किंवा सामाजिक स्थितीमध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि सौंदर्य स्पर्धा, म्हणजे या भले अगदी दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी स्त्रीशी संबंधित आहे, तर तुम्ही त्या पण साठी की महिलांच्या सबलीकरणासाठी, त्याच्या सशक्तीकरणासाठी पण तुम्ही यातनं काही सुचवू शकता का? नाही, विषय जरी वेगळा असेल तरी तो मार्मिक आहे. कारण सुंदर स्त्री म्हटलं की तिला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. आता तर सुंदर स्त्री सोडावं, लहान मुलींवरती पण बलात्कार होतो, हा एक खूप नाजूक विषय आहे. तर याच्यामध्ये आम्ही असं करतो की सक्षमीकरण आणि सबलीकरण या विषयावरती आम्ही स्वतः डेमो देणार आहोत याच प्रोग्रामच्या अंडर, ज्याचं NSUIच्या वतीने हा प्रोग्राम राबवला जाईल, ज्याचं नेतृत्व वैष्णवी भारद्वाज, ज्या तुमच्याच भागातली तरुणी आहे जी काँग्रेसचं काम करते. सो तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की या प्रोग्राम द्वारे तुमच्या इथे या पद्धतीचा डेमो होईल की सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी महिलांनी आपण कसं काम केलं पाहिजे समाजामध्ये. क्या बात है मॅडम, किती स्पर्धक तुम्हाला अपेक्षित आहेत? पूर्ण नागपूर आला तरी माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण कसं असतं, वेळेचा अभाव आहे, आपण ती गोष्ट करू शकत नाही. पण आम्ही जो आता म्हणजे प्रसार सुरू केला आहे त्या पद्धतीनं मला तरी असं वाटतं की 101 तरुणी आणि महिला तरी नक्की सहभागी होतील असं आहे. आणि परीक्षक कोण आणि पाहुणे कोण? ओके, कार्यक्रमाचं ॲक्च्युली 15 तारखेला धनवटे कॉलेज जे आहे तुमच्या इथं, त्या कॉलेजला तुमच्या 15 तारखेला येत्या रविवारी ऑडिशन्स होत आहेत. वेळ आहे 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आपण ऑडिशन्स घेतो आहे, तर या ऑडिशन्ससाठी जे जज असतात, जे ज्युरी आहेत, त्याचं नाव आहे नीता खारवाडकर, ज्या तुमच्या नागपूरच्या आहेत, ज्या समाजसेविका आहेत. दुसऱ्या ज्या आहेत त्या यामिनी खवळे, ज्या पुण्यातून येतात, त्यासुद्धा स्वतः समाजसेविका आहेत. अरे वा, आणि बक्षिसाचं स्वरूप काय? बक्षिसाचं स्वरूप असं आहे की प्रत्येक भागामध्ये आम्ही ॲक्च्युली प्रत्येक सिटीमध्ये जाऊन ऑडिशन्स आणि फिनाले करतोय आणि याचा ग्रँड फिनाले पुण्यात करतोय. तर फिनालेच्या वेळेस आम्ही महिलांना त्यांना टायटल देतो, म्हणजे पहिला विनर, सेकंड विनर, थर्ड विनर, आणि तसेच सॅशे आणि क्राऊन आणि ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स आणि बरेचसे छोटे मोठे बक्षीस देण्याचा प्रयत्न करतोय. वा, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तिथे फायनल काय जे तुम्ही देऊ इच्छिता, फायनल? हो, बरोबर आहे. प्रत्येक परुणीला आणि महिलेला अपेक्षा असते की मी जर एखाद्या प्रोग्रामद्वारे पार्टिसिपेट झाले तर मला तिथून आउटपुट काय मिळेल. विषय खूप महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली तोच पार्ट आहे की ग्रामीण भागातल्या महिला आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर माझा विषय असा चालला की टॅलेंट आहे पण त्या प्लॅटफॉर्मसाठी झगडतात महिला. तर आफ्टर दॅट इव्हेंट, म्हणजे ह्या इव्हेंटनंतर आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म देतोय, अल्बम असू देत किंवा मूवीज असू देत, सुंदर तरुणी आपलं कलागुण ह्या समाजापुढे सादर करतील, याच्यासारखं मोठं भाग्य आमच्यासाठी काहीच नाही आहे.
एओन इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी हा जी स्पर्धा घेते आहे, ती स्पर्धेची तारीख काय, ठिकाण काय आणि संपूर्ण डिटेल्स तुम्ही काय देऊ इच्छिता? स्पर्धा एओन इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ही स्पर्धा येत्या रविवारी 15 तारखेला 15 डिसेंबरला तुमच्या इथं धनवटे कॉलेज काँग्रेस नगर या इथे होत आहे. तर सर्वांनी नक्कीच मोठ्या संख्येने सहभागी राहा. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर नंबर आहे 79 72 27 84 01. आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी आणि इओन इव्हेंट्सला आणि हॉस्पिटॅलिटी यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या प्रवासासाठी पण. मॅडम नमस्कार.